नमस्कार सर्व टीचर्स, पालक, पॅरेंट्स आणि काउन्सिलर्स. वेलकम. आपल्या वर्सटाईल एज्युकेटर सिस्टीमच्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे नो युअर चाइल्ड. तरी ह्या विषयामध्ये आपण आज ब्रेन, ब्रेन फंक्शन आणि मल्टिपल इंटेलिजन्स या गोष्टी व्यवस्थित समजून घेणार आहोत. या व्हिडिओला पुढे सुरू करण्याच्या आधी न विसरता आपल्या यूट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. ओके, सो मित्रांनो, मी मित्र हा शब्दच याचाच उल्लेख करेन आज तुमच्याबरोबर, कारण की वेगवेगळे एज ग्रुप आणि वेगवेगळ्या मुद्द्यावरची माणसं आज कम्युनिकेट करतील माझ्याबरोबर किंवा हा व्हिडिओ बघतील. सर्वात आधी हे समजून घेणं गरजेचं आहे, तुम्ही टीचिंग फील्डमध्ये असा, तुम्ही काउन्सिलिंग फील्डमध्ये असा किंवा तुम्ही एक पॅरेंट्स असा, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या मुलाला आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. स्पेशली टीचर्सबरोबर हा चॅलेंज असतो की टीचर्सबरोबर 30 ते 50 मुलांचा एक ग्रुप असतो आणि ही वेगवेगळ्या पद्धतीची मुलं असतात, त्यांचं बिहेवियर वेगळं असतं, त्यांचे ब्रेन फंक्शन्स वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतात आणि आपल्याला ह्याबद्दल काही कल्पना नसते आणि आपण एका ट्रेडिशनल पद्धतीने त्यांना शिकवण्याचा मनापासून प्रयत्न करत असतो. सो ही जी संपूर्ण ट्रेनिंग आहे ही 3 ते 4 पार्टमध्ये आपण डिवाइड केलेली आहे. पहिल्या 3 पार्टमध्ये आपण टेक्निकल गोष्टी समजून घेणार आहोत, ज्यामध्ये ब्रेन, ब्रेन फंक्शन, मल्टिपल इंटेलिजन्स, ESP काय असतं, लर्निंग स्टाईल्स काय असतात, अशा बऱ्याचशा गोष्टी येणार आहेत. मग पुढच्या सगळ्या व्हिडिओजला तुम्ही कनेक्टेड राहा आपल्याबरोबर आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सो ब्रेन नक्की काय आहे? तसं सांगायला गेलं तर ब्रेनबद्दल भरपूर माहिती यूट्यूबवरती आपण ऐकली असेल, तुम्ही गुगलवरती बघितली असेल, पण आज आपण एक सिम्प्लिफाय करून आपल्या घरी जे मुलं आहे किंवा शाळेमध्ये आपल्या समोर जे शिक्षकांच्या समोर जे मुलं आहे ते नक्की कसं त्याचा ब्रेन वर्क करतो ते समजून घेणार आहोत. सो ब्रेन इज मेड अप ऑफ न्यूरॉन्स आणि सायंटिस्टने असं म्हटलं आहे की 380 करोडपेक्षा जास्त न्यूरॉन्स आपल्या ब्रेनमध्ये आहेत आणि प्रत्येक न्यूरॉनची पॉवर ही एका कम्प्युटर एवढी आहे, एवढा पॉवरफुल आपला ब्रेन आहे. ESP च्या व्हिडिओमध्ये आपण ह्याबद्दल डिटेलमध्ये बोलू, तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा, कारण की त्याच्यामध्ये अशा चमत्कारिक गोष्टी तुम्हाला ब्रेनच्या संदर्भात माहिती पडतील की तुम्ही कधी विचारही केलेला नसेल की आपला ब्रेन आणि आपल्या मुलाचा ब्रेन एवढा पॉवरफुल आहे. सो कम बॅक टू द पॉइंट, आज आपण ब्रेनच्या लोब्सबद्दल बोलणार आहोत. आपल्या सगळ्यांना जनरली माहिती आहे की आपला ब्रेन 2 पार्टमध्ये डिवाइड आहे, लेफ्ट आणि राईट. व्हॉट आर द फंक्शन ऑफ लेफ्ट ब्रेन? तर लेफ्ट हा लॉजिकल ब्रेन आहे आणि राईट हा क्रिएटिव्ह ब्रेन आहे. ह्याच व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दल डिटेलमध्ये बोलणार आहोत. हा लेफ्ट आणि राईट असे दोन्ही जे भाग आहेत ते प्रत्येकी 5 लोब्समध्ये डिवाइड आहेत, जे आता तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आपण एक एक लोब समजून घेऊया. फिजिकली पहिले 2 लोब हे वेगवेगळे नसले तरी त्यांचे फंक्शन्स वेगवेगळे आहेत आणि म्हणून त्यांना 2 वेगवेगळे लोब म्हणून कन्सिडर केलं जातं. सर्वात पहिलं प्रीफ्रंटल लोब काय आहे समजून घेऊया. अगदी आपल्या कपाळाच्या हा जो समोरचा भाग आहे इथून प्रीफ्रंटल लोबला सुरुवात होते. त्याच्यामध्ये सुद्धा लेफ्ट प्रीफ्रंटल आणि राईट प्रीफ्रंटल असे 2 पार्ट होतात. सो प्रीफ्रंटल लोबचं काम काय आहे तुम्ही खाली बघू शकता. एक्झिक्युशन, कॉग्नेटिव्ह फंक्शन अँड पर्सनॅलिटी, तुमचं व्यक्तिमत्व, तुमची निर्णय घेण्याची क्षमता, तुमची विचार करण्याची पद्धत, तुमचं व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाशी कनेक्टेड तुमचं सोशल कनेक्शन, हे सगळं प्रीफ्रंटल लोब डिसाईड करतं. आता लोब डिसाईड करतं म्हणजे काय? आपल्या शास्त्रांमध्ये गर्भसंस्काराचा खूप डिटेलमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. आज गर्भसंस्कार सायंटिफिक वेने आपण सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलेला आहे. तर मूल जेव्हा आईच्या गर्भात 9 महिने असतं त्यावेळेला त्याच्या ब्रेनची बऱ्यापैकी फिजिकल डेव्हलपमेंट होत असते आणि त्याच वेळेला हे लोब डेव्हलप होत असतात आणि त्याच वेळेला तुमच्या मुलाची बऱ्यापैकी पर्सनॅलिटी डिसाईड झालेली असते, फक्त त्याला तुम्ही नंतर नर्चर करता. नक्कीच आपण आपल्या मुलाची पर्सनॅलिटी बदलू शकतो, त्याच्यामधले जे काही लूप होल्स आहेत ते आपण काढू शकतो. तेच आज आपण ह्या आज सिरीज सुरू केले. ह्या सिरीजच्या पुढच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला त्या गोष्टी बघायला मिळतील, ऐकायला मिळतील. सो प्रीफ्रंटल लोब तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी समजा की तुमच्या मुलाचं किंवा तुमचं व्यक्तिमत्व काय आहे हे डिसाईड करतं, ते म्हणजे तुमचं प्रीफ्रंटल लोब. देन आहे फ्रंटल लोब. आता जर तुम्ही चित्रामध्येच बघितलं तर फ्रंटल आणि प्रीफ्रंटल हे फिजिकली वेगवेगळे नाही आहेत, तरीसुद्धा त्यांचे फंक्शन्स मात्र वेगवेगळे आहेत. तर फ्रंटल लोबमध्ये लेफ्ट फ्रंटल लोब जो आहे त्याचं काम आहे थिंकिंग. इथे थिंकिंग म्हणण्यापेक्षा लॉजिकल थिंकिंग म्हटल्यावरती तुम्हाला जास्त क्लॅरिटी येईल. म्हणजे तुमचं मॅथ्स आहे, तुमचं सायन्स आहे, तुमचं रिझनिंग आहे, तुमची पर्सनॅलिटी अँड डिसिजन मेकिंग ॲबिलिटी आहे, ही जी लॉजिकली तुम्ही विचार करता हे लेफ्ट फ्रंटल लोबचं काम असतं. आणि राईट फ्रंटल लोबचं काम असतं ते म्हणजे क्रिएटिव्हिटी, इंट्युशन्स आणि इमॅजिनेशन. सर्वात इम्पॉर्टंट पार्ट जो आहे हा फ्रंटल लोबचा आहे. देन पॅरायटल लोब येतं, ते आहे तुमची कॅनॅस्थेटिक. बघा,
कदाचित असं असू शकतं की तुमच्यासमोर टीचर्सना जर मी विचारलं तर तुमच्यासमोर अशी 40 मुलं आहेत, त्यापैकी काही मुलं अशी असतात जी एका ठिकाणी बसत नाही आहेत, स्थिर नाही आहेत, चंचल आहेत, सारखं काही ना काहीतरी त्यांची हालचाल चालू असते, डेस्कवरती काहीतरी आपट किंवा एका बेंचवरून दुसऱ्या बेंचवरती जा, आणि आपण म्हणतो की हा भरपूर हायपर ॲक्टिव्ह आहे. हायपर ॲक्टिव्ह वर्ड आपण लगेच लावून टाकतो त्याला, पण त्याच्या आधी आपल्याला समजून घेतलं पाहिजे की पॅरायटल लोब जर हायली डेव्हलप असेल तर कॅनेस्टॅटिक एनर्जी त्याच्यामध्ये प्रचंड असते. कॅनेस्टॅटिक एनर्जी काय आहे, ते इंटेलिजन्स काय आहे, आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढे बघू. पण पॅरायटल लोब तुम्ही समजून घ्या की आपली फिजिकल ॲबिलिटी काय आहे, आपलं त्याच्यामागचं पोटेन्शियल काय आहे, हे पॅरायटल लोबवरती डिपेंड असतं. देन येतं ऑसिपिटल लोब. तुम्ही बघताय व्हिज्युअल प्रोसेसिंगचं काम आहे, तुम्ही जे डिस्टन्स कॅल्क्युलेशन, स्पीड कॅल्क्युलेशन्स, अगदी रस्ता क्रॉस करण्यासारखं जे काम आहे ते ह्या पर्टिक्युलर लोबमुळे तुम्ही करू शकता, आणि ह्याची डेव्हलपमेंटसुद्धा आपल्याला खूप उपयोगी पडते फ्युचरमध्ये. लास्ट असतं ते म्हणजे टेम्पररल लोब, साऊंड स्पीच अँड प्रोसेसिंग. हा लोब जो आहे आपल्या कानाच्या एक्झॅक्टली बॅकसाईडला प्लेस्ड आहे तो, आणि ह्याचं काम आहे जे काही आपण ऐकतोय त्याचं प्रोसेसिंग करणं आणि ब्रेनपर्यंत ते पोहोचवणं आणि मग ब्रेनकडून परत त्याच्या ॲक्शन्समध्ये कन्वर्ट करणं. सो हा बेसिक फंक्शन समजून घ्या की आपल्या सगळ्यांचा ब्रेन हा तसा बघायला गेला तर सेम आहे, पण 9 महिन्याच्या त्या प्रेग्नन्सी पिरियडमध्ये आईने जी काही प्रोसेस त्या गर्भावरती केलेली आहे, कळत किंवा न कळत किंवा बाहेरून एक्सटर्नली तिच्यावरती जी काही प्रोसेस झालेली आहे त्याच्यावरून हे लोब्स किती डेव्हलप झालेले आहेत, आणि त्या डेव्हलप लोबचे जे फंक्शन्स आहेत ते त्या त्या मुलामध्ये मग तशा पद्धतीने दिसतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलाचा प्रीफ्रंटल लोब जर खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाला आहे तर त्याचं व्यक्तिमत्व, त्याची डिसिजन मेकिंग ॲबिलिटी, त्याचं समाजामध्ये वागणं हे तुम्हाला अगदी वेगळ्या पद्धतीने चांगल्या पॉझिटिव्ह वेने तुम्हाला दिसतं. एखाद्या मुलाचा पॅरायटल लोब जर तेवढं चांगलं डेव्हलप झालेलं नसेल तर तो तेवढा फिजिकली स्ट्रॉंग नसतो. सायंटिफिक टर्म्समध्ये आपण जात नाही आहोत, फक्त तुम्ही एक कन्सेप्ट समजून घ्या की तुमच्या समोर असलेलं मूल जे आज तुम्हाला जसं दिसतंय त्याच्या मागचं सर्वात पहिलं कारण जे आहे हे 9 महिन्याचा प्रेग्नन्सी पिरियड आहे, आणि त्या प्रेग्नन्सी पिरियडमध्ये ज्या ब्रेनचं जे फंक्शन आहे ते आहे. बरेचसे प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असतील आय नो, फक्त तुम्ही एक काम करा, न विसरता कमेंटमध्ये किंवा तुम्ही पर्सनली मला चॅटवरती पाठवू शकता तुमचे जे काही डाऊट्स ह्या पर्टिक्युलर फंक्शन्सबद्दल असतील ते. आपल्याला ही जी ट्रेनिंग आहे ही जास्त प्रॅक्टिकल ओरिएंटेड करायची आहे, आणि म्हणून आपण प्रॅक्टिकल पार्टकडे थोडं आधी गेलेलं बरं. सो हे ब्रेनचे फंक्शन जे आहेत, ब्रेनचं जे स्ट्रक्चर आहे ते अशा पद्धतीने आहे. पहिला मुद्दा म्हणजे डावा आणि उजवा मेंदू, आणि प्रत्येक मेंदूमध्ये प्रत्येकी 5 लोब, म्हणजे आपल्याकडे टोटल 10 लोब्स आपल्या ब्रेनमध्ये काम करत असतात. फक्त जरी ब्रेनचे फंक्शन्स सेम असले तरी त्याच्या डेव्हलपमेंटवरती डिपेंड आहे की कुठला फंक्शन कुठल्या मुलामध्ये कशा पद्धतीने कार्यरत. आणि इथेच मी तुम्हाला एक महत्त्वाची स्टेटमेंट सांगेन, ती म्हणजे एव्हरी चाइल्ड इज अ युनिक. आपण प्रत्येक टीचर, प्रिन्सिपल, ट्रस्टीज, पॅरेंट्स आपण सगळे हे ॲग्री करू की आपल्या घरी असलेलं किंवा आपल्या शाळेत आलेलं प्रत्येक मूल हे युनिक आहे, तरीसुद्धा आपण त्याला एकाच पद्धतीच्या सिस्टीममध्ये ट्रेन करत असतो याचा विचार न करता की त्याच्या ब्रेनचे फंक्शन्स कसे काम करतात. सो लकीली तुम्ही ही ट्रेनिंग अटेंड करता आणि ट्रेनिंगमुळे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होणार आहेत. सो लेट्स मूव टुवर्ड्स द नेक्स्ट पार्ट, दॅट इज मल्टिपल इंटेलिजन्स. खूपच इम्पॉर्टंट पार्ट आहे. आज जगातल्या जवळजवळ 60-70% प्री स्कूल्सची जी सिस्टीम आहे ती मल्टिपल इंटेलिजन्सवरती डिपेंड आहे, आणि गेली 15 वर्ष मी ह्या गोष्टीवरती काउन्सिलिंग करतोय, आणि काउन्सिलिंग करत असताना माझ्या लक्षात आलं की करिअर काउन्सिलिंग असेल, तुमचे कोर्सेसचं सिलेक्शन असेल, तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी कोणती करणार असाल, तुम्ही अभ्यास कसा करताय, तुमचा इंटरेस्ट काय, तुमचा पॅशन काय आहे. पॅशन आणि करिअर सिलेक्शनवरती लवकरच मी एक व्हिडिओ आणतोय, तो म्हणजे इकाई करिअर सिलेक्शन प्रोसेस, त्यावेळेला तुम्ही याच्याबद्दल आणखीन डिटेलमध्ये समजून घ्याल, नक्की तो व्हिडिओ तुम्ही पहा. सो मल्टिपल इंटेलिजन्स, डॉक्टर हार्वर्ड गार्डनर 1984 यांनी थिअरी लॉन्च केली, आणि आज जगातली एज्युकेशन सिस्टीम जवळजवळ सगळ्या एज्युकेशन सिस्टीमने ह्या थिअरीला ॲक्सेप्ट केलेला आहे. आज आपण ही थिअरी समजून घेऊया. डॉक्टर हार्वर्ड गार्डनर आपल्या पुस्तकामध्ये म्हणतात की ओनली आय क्यू इज नॉट इनफ टू जज अ चाइल्ड बिकॉज देअर आर सो मेनी थिंग्स बियॉन्ड आय क्यू. आज आपण गेली 10-15 वर्ष भारतामध्ये किंवा जगभरामध्ये करिअर सिलेक्शनसाठी आय क्यू टेस्ट किंवा ॲप्टिट्यूड टेस्ट केल्या जातात. आय क्यू टेस्ट आणि ॲप्टिट्यूड टेस्ट ने करिअर सिलेक्ट करणं चुकीचं आहे असं मी म्हणत नाही आहे, त्याचे लिमिटेशन्स आहेत हे डॉक्टर हार्वर्ड गार्डनरने प्रूव्ह केलं. याचं कारण आय क्यू टेस्ट आणि ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये फक्त 2 इंटेलिजन्स कव्हर केले जातात, आणि बाकीचे डॉक्टर हार्वर्ड गार्डनरच्या म्हणण्यानुसार की प्रत्येक व्यक्तीमध्ये 8 इंटेलिजन्स असतात, ते आज आपण वन बाय वन बघणार आहोत. आणि हे इंटेलिजन्स जेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करेन त्यावेळेला तुमच्यासुद्धा लक्षात येतील की यातल्या बऱ्याचशा इंटेलिजन्स तुमच्यामध्ये
चांगल्या पद्धतीने काम करताय, पण तुम्ही त्याकडे कधी लक्ष दिलं नाही आहे. ॲटलीस्ट आपण टीचर्सने पॅरेंट्सने आपल्या मुलांच्या बाबतीत ही चूक करू नये. सो लेट अस अंडरस्टँड द फर्स्ट इंटेलिजन्स इज द ग्रुप ऑफ इंटेलिजन्स आपण आता बघून घेऊया या स्क्रीनवरती. सो पहिला ग्रुप जो आहे तो लिंग्विस्टिक अँड लॉजिकल इंटेलिजन्सचा आहे. सेकंड ग्रुप जो आहे तो इंट्रापर्सनल आणि इंटरपर्सनल इंटेलिजन्सचा आहे. थर्ड ग्रुप जो आहे तो म्युझिकल अँड बॉडीली कॅनेस्थेटिक इंटेलिजन्स आहे. अँड फोर्थ आहे स्पेशल अँड नॅचरलिस्टिक इंटेलिजन्सचा ग्रुप आहे. सो लेट अस अंडरस्टँड दिस इंटेलिजन्स वन बाय वन. पहिला इंटेलिजन्स आहे तो म्हणजे लॉजिकल अँड मॅथमॅटिकल इंटेलिजन्स. स्पेशली टीचर्स आणि स्कूलमध्ये ह्या हा आवडता इंटेलिजन्स आहे. मी असं का म्हणतो हे तुम्हाला थोड्या वेळात कळेल. ह्या इंटेलिजन्सच्या नुसार म्हणजे ह्या इंटेलिजन्सवरून तुमची ॲबिलिटी कळते हाऊ टू प्ले विथ नंबर्स, तुमचे पॅटर्न्स, प्रॉब्लेम सॉल्विंग, तुमचं लॉजिक कसं आहे, तुमचं रिझनिंग ॲबिलिटी कशी आहे, तुमचं अनालिसिस करण्याची क्षमता कशी आहे. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट, दिस इंटेलिजन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲट स्कूल अँड टेकिंग स्टँडर्डाइज टेस्ट. अगेन स्टँडर्डाइज टेस्ट म्हणजेच आयक्यू टेस्ट, ॲप्टिट्यूड टेस्ट किंवा तुम्ही करिअर सिलेक्शनसाठी ज्या काही टेस्ट करता त्याच्यामध्ये लॉजिकल इंटेलिजन्स सर्वात आधी चेक केलं जातं. जर तुमच्या वर्गामध्ये एखादं मूल आहे, मी नेहमी सांगतो ट्रेनिंग्समध्ये माझ्या की देर आर फोर टाईप्स ऑफ स्टुडंट्स यू विल गेट इन अ क्लासरूम. तुमच्या एका वर्गामध्ये चार प्रकारचे स्टुडंट्स तुम्ही बघू शकता. एक विद्यार्थी जो असतो त्याचं मॅथ्स आणि सायन्स हे दोन सब्जेक्ट एक्सलंट असतात, त्याला खूप आवडतात, तो खूप चांगल्या पद्धतीने ते करतो किंवा तो ग्रास्प खूप चांगल्या पद्धतीने करतो. आणि याचा चॅलेंज काय असतो, तो थिअरी सब्जेक्टमध्ये मात्र वीक असतो, लँग्वेजेसमध्ये तो वीक असू शकतो. ही पहिली कॅटेगरी झाली. दुसरी कॅटेगरी आहे जी एक्झॅक्टली उलट आहे, थिअरीमध्ये एक्सलेंट असतात पण मॅथ्स आणि सायन्समध्ये वीक असू शकतात. थर्ड कॅटेगरी जी आहे ज्यांना आपण ब्रिलियंट स्टुडंट म्हणतो, आपले जनरली टीचर्सचे हे आवडते आणि लाडके स्टुडंट्स असतात शाळेमध्ये, हे टॉप करतात नेहमी. हे स्टुडंट्स असे असतात ज्यांचे मॅथ्स आणि सायन्स हे सब्जेक्टसुद्धा चांगले असतात आणि ज्यांचे थिअरी सब्जेक्टसुद्धा चांगले असतात. अँड ऑल्सो देर आर फोर्थ टाईप ऑफ स्टुडंट्स. मला सांगायची गरज नाही आहे, तुम्ही समजून गेला असाल की ज्या मुलांचं मॅथ्स आणि सायन्ससुद्धा वीक आहे आणि ज्यांना थिअरी सब्जेक्टमध्ये सुद्धा खूप टफ जातं. आणि बऱ्याच वेळेला आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये ही मुलं एज्युकेशन सिस्टीममधूनच बाहेर फेकली जातात. अनफॉर्च्युनेटली आजही आपण ह्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन शोधलेलं नाही आहे. सो वी हॅव टू वर्क ऑन इट. कम बॅक टू द पॉईंट, मी जे तुम्हाला सांगितलं की जर एखाद्या मुलाचं लॉजिकल इंटेलिजन्स बाय बर्थच एक्सलंट असेल तर त्याला मॅथ्स आणि सायन्स थोडंसं बेसिक ट्रेनिंग दिल्यानंतर सुद्धा त्याला खूप चांगलं जातं, सोपं जातं आणि तो एक्सलंट करतो. याचा अर्थ तुमच्या मुलाचा मॅथ्स वीक आहे म्हणजे तो कसलाच कामाचा नाही आहे आता किंवा त्याला काहीच येत नाही आहे, हे जनरली जे आपण मुलावरती टपका लावतो हे आपल्याला आजपासून थांबवायचं आहे. ही सर्वात पहिली इन्स्ट्रक्शन मला तुम्हाला द्यायची आहे. आता ह्या इंटेलिजन्सची कुठल्या करिअरमध्ये गरज असते ते आपण समजून घेऊया. चार्टर्ड सी ए आहे, ॲक्च्युरी आहे, ऑडिटर आहे, बँकर आहे, इकॉनॉमिस्ट आहेत, मॅथमॅटिशियन्स आहेत, हे सगळे जे टॉपचे करिअर ह्याच्यामधले जर बघितले आपण, सॉरी ह्याच्यामध्ये जी लोकं टॉपला गेलेले आहेत ह्या करिअरमध्ये, जर तुम्ही मायन्यूटली त्यांचा अभ्यास केलात किंवा त्यांना विचारलं तर आयदर त्यांना मॅथ्समध्ये इंटरेस्ट आधीपासून होता किंवा तो इंटरेस्ट जनरेट झाला किंवा त्यांनी भरपूर प्रॅक्टिस करून त्यांचं लॉजिकल इंटेलिजन्स डेव्हलप केलेलं असं त्याचा अर्थ होतो. सो तुमच्या समोर जे मूल आहे त्याचा आयदर लॉजिकल इंटेलिजन्स चांगला आहे बाय बर्थ आणि जर त्याला बेसिक त्याचे चांगल्या पद्धतीने तुम्ही क्लिअर केलेत तर त्याला मॅथ्स आणि सायन्ससारखे सब्जेक्ट स्कूल्समध्ये खूप चांगले जातात. आणि जर एखाद्याला ते जात नाही आहेत तुमच्या ट्रेडिशनल पद्धतीने शिकवल्यानंतर, याचा अर्थ पहिला आपल्याला हा घ्यायला हवा की कदाचित त्याचं लॉजिकल इंटेलिजन्स तेवढं डेव्हलप नसेल. सो वी हॅव टू हॅव रेमेडीज. पुढच्या काही व्हिडिओजमध्ये मी याच्यावरच्या रेमेडीज तुम्हाला सांगेन. सो त्या रेमेडीज आपण स्कूलमध्ये फॉलो करू शकतो, आपण घरी पालक थोडंसं त्यांनी एफर्ट्स घेतले तर त्यांचं लॉजिकल इंटेलिजन्स डेव्हलप केलं जाऊ शकतं. देर आर व्हेरियस कोर्सेस इन द मार्केट, जसं आपलीच कंपनी वर्सटाईल एड्युकेअर सिस्टीममध्ये आपण रुबिक क्यूब किंवा अबॅकस यासारखे कोर्सेस देतो ज्याच्यामुळे लॉजिकल इंटेलिजन्स डेव्हलप होतं. तुम्हाला ह्या कोर्सेसबद्दल जर जास्त जाणून घ्यायचं असेल तर त्याची डिटेल आपण ह्या लिंक आपण ह्या व्हिडिओच्या खाली त्याची लिंक टाकलेली आहे, तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जाऊन बघू शकता किंवा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आता आपण ऑनलाईनसुद्धा हे कोर्सेस चालू केलेले आहेत. जर तुमच्या मुलाला मॅथ्स आणि सायन्स डिफिकल्ट जात असेल तर त्याचं लॉजिकल इंटेलिजन्स वीक असू शकेल, त्याच्यावरच्या रेमेडीज इझिली अवेलेबल आहेत. यू कॅन प्ले चेस विथ युअर चाइल्ड, यू कॅन कॉन्टॅक्ट अस. आम्ही तुम्हाला त्या त्या पद्धतीने तुमच्या मुलाचं एज काय आहे, तो कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो त्याच्यानुसार त्याला रेमेडीज सांगितल्या जातात. सो बेसिकली हे पहिलं इंटेलिजन्स झालं. सेकंड इंटेलिजन्स जे आपण बघणार आहोत दॅट इज लिंग्विस्टिक इंटेलिजन्स. जसं मगाशी मी सेकंड ग्रुप तुम्हाला सांगितलं की बऱ्याचशा मुलांना गणित आणि सायन्स सोपं जातं पण थिअरीमध्ये ते वीक असतात,
तर लिंग्विस्टिक इंटेलिजन्स म्हणजे ॲबिलिटी टू प्ले विथ वर्ड्स. तुमचं शब्दांवरचं प्रभुत्व कसं आहे, तुमचं कम्युनिकेशन काय आहे, तुमची स्पीकिंग ॲबिलिटी काय आहे, तुमचं रिडिंग कसं आहे किंवा रिडिंग तुमचं स्पीड कसं आहे, रायटिंग तुम्हाला किती चांगलं जमतं आहे, लँग्वेजेस तुम्हाला किती येतात. तुम्ही कितीतरी एक्झाम्पल्स बघू शक बघत असाल की अगदी 7-8 वयामध्ये मुलं 8 ते 9 लँग्वेजेस सहज शिकतात, आणि आपण शाळेमध्ये एफर्ट्स घेत असतो थीन लँग्वेज शिकवायला, आणि तरीसुद्धा मुलं लँग्वेज शिकू शकत नाही, बिकॉज वी डोंट नो द एक्झॅक्ट टेक्निक ऑफ टीचिंग लँग्वेजेस. सो दोज हू आर नॉट स्ट्रॉंग इन दीज एरियाज मे स्ट्रगल ॲट देअर स्कूल वर्क. कारण की जर तुम्ही ही लिस्ट बघितली, जर एखाद्या मुलाचं तुमच्या समोर असलेल्या 40 टीचर्सना मी सांगतोय, तुमच्या समोर जर 40 मुलं आहेत, त्यांच्यापैकी 10 ते 15 मुलं असे ज्यांचे लिंग्विस्टिक इंटेलिजन्स बाय बर्थ वीक आहे, आणि अनफॉर्च्युनेटली त्याच्यावरती कामही केलं गेलेलं नाही आहे, आणि ती मुलं तुमच्याकडे आहेत, तर ह्या मुलांना स्पीकिंगचं चॅलेंज आहे, त्यांना कम्युनिकेशनचं चॅलेंज आहे, त्यांना वर्ड्स क्लिअर होत नाही आहे, त्यांचं रिडिंग चॅलेंज आहे, रायटिंग चॅलेंज आहे, आणि यू आर गेटिंग फ्रस्ट्रेटेड. तुम्ही फ्रस्ट्रेट होता ह्या गोष्टीसाठी, कारण की एवढं तुम्ही शिकवताय पण त्यांना कळत नाही आहे. पण त्यांचा बेस जो आहे तो बेस आपल्याला आता समजून घ्यायचा आहे. त्यांचं लिंग्विस्टिक इंटेलिजन्स वीक असेल, अगेन वी हॅव द रेमेडीज ऑन इट. ज्या पालकांना, ज्या टीचर्सना ह्याच्या रेमेडीजची गरज आहे असं वाटतं, सो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा चॅलेंज टाका, सो वी विल रिप्लाय ऑन इट. आम्ही तुम्हाला पर्सनली त्याच्याबद्दल सोल्युशन देऊ. नाव विच आर दी करिअर ज्याच्यामध्ये लिंग्विस्टिक इंटेलिजन्सची सर्वात जास्त गरज आहे. मी मुद्दा म्हणून करिअरच्या बाबतीत बोलतोय, कारण की हा असा काळ आहे की आता करिअर सिलेक्शन करायला तुम्ही घेत आहात, बऱ्याचशा मुलांची 10वीची आणि 12वीची परीक्षा झालेली असेल, पालक त्यांच्या करिअरबद्दल बोलत असतील. सो लक्षात घ्या, तुमच्या मुलाचं लिंग्विस्टिक चांगलं आहे, आणि जर त्याला ह्या पुढच्या करिअरपैकी कुठल्या करिअरमध्ये इंटरेस्ट आहे तर तुम्ही त्याच्याबद्दल विचार करू शकता. ऑथर आहे, जर्नलिस्ट आहे, पोएट आहे, प्ले रायटर आहे, रेडिओ अनाउन्सर आहे, अँकर आहे, असे बरेचसे करिअर आहे जिथे कम्युनिकेशन गरजेचं आहे, रायटिंग गरजेचं आहे, स्पीकिंग गरजेचं आहे. सो तुमच्या मुलाचं लिंग्विस्टिक इंटेलिजन्स, आणि हे वाईस वर्सा सुद्धा लक्षात ठेवा, जर एखाद्या मुलाने 10वी 12वीला किंवा 8वी 9वीला, माझं तर मत आहे की 7वी 8वीलाच मुलाने आपलं करिअर सिलेक्ट करायला पाहिजे, म्हणून करिअर सिलेक्शनची जी प्रोसेस आहे ती समजून घेणं खूप गरजेचं आहे. आम्ही स्पेशली त्याच्यावरती व्हिडिओ बनवतोय, तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा. एखाद्या मुलाने जर ठरवलंच असेल की त्याला जर्नलिस्ट व्हायचं आहे, आणि वी डोंट नो अबाउट हिज लिंग्विस्टिक इंटेलिजन्स, आणि आपल्याला कळलं की त्याचं लिंग्विस्टिक इंटेलिजन्स वीक आहे, घाबरायची गरज नाही आहे. तुम्हाला जर क्लिअर आहे की तुम्हाला जर्नलिस्टच करायचं, त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे की मला का जर्नलिस्ट व्हायचं आहे, तर आपण कुठलंही इंटेलिजन्स डेव्हलप करू शकतो. हे स्वतः डॉक्टर हार्वर्ड गार्डनर यांचं म्हणणं आहे, आणि त्याच्या रेमेडीज खूप सोप्या आहेत, जे आपण घरी अगदी 3 ते 6 महिन्यामध्ये हे इंटेलिजन्स डेव्हलप केलं जाऊ शकतं. लेट्स कम टू द नेक्स्ट इंटेलिजन्स, अँड दॅट इज म्युझिकल इंटेलिजन्स. पहिले दोन इंटेलिजन्स जे आहेत, हे इंटेलिजन्स कळत किंवा न कळत आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये डेव्हलप होतात, थोड्याफार प्रमाणात का असो ना डेव्हलप होतात. कारण की गणित तुम्हाला 10वीपर्यंत आहे, विज्ञान तुम्हाला 10वीपर्यंत असणारच आहे, तुम्हाला थिअरी सब्जेक्ट 10वीपर्यंत असणार आहेत, लँग्वेजेस असणार आहेत, त्यामुळे कळत किंवा न कळत, इच्छा असो अथवा नसो, जबरदस्ती तुमचे पहिले दोन इंटेलिजन्स डेव्हलप होतात. आता हे जे पुढचे 6 इंटेलिजन्स आपण बघणार आहोत, यावरती मात्र आजही आपण खूप उदासीन आहोत. खूप मोठी मोठी मंडळी आपल्याला सांगतात त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये की मुलाची पॅशन आयडेंटिफाय करा, त्याला कुठल्या गोष्टीमध्ये आवड आहे ते आयडेंटिफाय करा, आणि नंतर करिअर सिलेक्ट करा. तरीसुद्धा अनफॉर्च्युनेटली आज फार कमी पालक इंटरेस्ट आणि इंटेलिजन्स याचं कॉम्बिनेशन करून करिअर सिलेक्ट करतात, किंवा एखाद्या मुलाला खरंच चांगलं म्युझिक येतं आहे तर त्याला प्रोत्साहन देतात, त्याची 9वी 10वी आली की त्याला त्यातून बाहेर काढणं, या सगळ्या गोष्टी आपण नेहमी ऐकतो. गेली 10 वर्ष मी काउन्सिलिंग करतोय, 10,000 जास्त पालकांचं काउन्सिलिंग केल्यानंतर लक्षात आलं की आपण एका वेगळ्या कोशामध्ये आजही जगतोय. सो म्युझिकल इंटेलिजन्स, ॲबिलिटी टू प्ले विथ साऊंड, सिंगिंग, रिदम. अगेन बऱ्याच वेळेला मुलांना सवय असते की शाळेत काही घडलं तर घरी येऊन आईला सांगतील की मम्मी मम्मी आज काय झालं माहिती, असं असं झालं. सो हे सिमटम्स आहेत, किंवा तो बसलाय आणि बेंचवरती टीचर्सना बऱ्याच वेळेला हा त्रास होतो, पेनाची टिकटिक करतायत किंवा बेंचवरती काहीतरी वाजवत बसतायत. सो वी गेट यूज टू गेट फ्रस्ट्रेटेड. पण तो असं का करतोय, त्याचे 2 रिझन असू शकतात. एक तर त्याचा फाईन मोटर स्किल त्याला ते करायला भाग पडतोय, किंवा त्याचं म्युझिकल इंटेलिजन्स त्याला ते करायला भाग पडतोय. आणि जर ह्या स्किल त्याच्यामध्ये आहेत, सो आपण त्याला एक वेगळ्या पद्धतीचं वळण देऊ शकतो. पुढच्या पॉईंटमध्ये तुम्हाला एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन मिळते. एक्सपोजर टू द म्युझिक कॅन हेल्प किड्स इन्क्रीज देअर कोऑर्डिनेशन, अंडरस्टँड देअर कल्चर, रिलॅक्स अँड इव्हन इम्प्रूव्ह देअर मॅथमॅटिकल स्किल. हे थोडंसं शॉकिंग वाटेल तुम्हाला की म्युझिकचं आणि मॅथमॅटिक्सचं कनेक्शन काय. सध्या फक्त मी शॉर्टमध्ये सांगतो की म्युझिक अँड मॅथमॅटिक्समध्ये एक गोष्ट कॉमन आहे, अँड दॅट इज रिदम. जसं मॅथ्समध्ये प्रत्येक स्टेप्सला तुम्हाला कनेक्ट करावं लागतं, तसंच म्युझिकमध्ये करावं लागतं. आणि आज जगामध्ये सर्वात
मोठी रेमेडीज म्हणून म्युझिकल रेमेडीज बाहेर येत आहेत. सो अगेन, तुमच्या मुलाचं मॅथ्स वीक आहे किंवा त्याला म्युझिकली इंटरेस्ट आहे, सो देर आर सो मेनी रेमेडीज. आपण एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजचा उपयोग करून घेऊ शकतो. आणि म्युझिक इट कम्स फ्रॉम द राईट ब्रेन. मगाशी मी सांगितलं राईट ब्रेनचे फंक्शन्समध्ये म्युझिक आहे, इमॅजिनेशन आहे, इंट्युशन्स आहेत. सो राईट ब्रेनची मुलं खूप क्रिएटिव्ह असतात, तर तुम्ही त्याला म्युझिकसाठी एनकरेज करू शकता. तुमचं मूल जर 5 वर्षापेक्षा खाली आहे तर त्याला आत्तापासून मंत्र बोलायला शिकू शकता. त्याला वेगवेगळे म्हणजे ओंकाराचे तुम्ही प्रकार आहेत, ते ओंकाराचे प्रकार त्याच्याकडून बोलून घेऊ शकता. त्याचा परत प्रचंड फायदा तुम्हाला होऊ शकतो. कोणत्या करिअरमध्ये सांगायची गरज नाही आहे, चित्रावरून तुम्हाला लक्षात असेल ए आर रेहमान आपल्याला समोर दिसत आहेत. सॉन्ग रायटर, पियानो ट्युनर, सिंगर, म्युझिकल थिएटर ॲक्टर, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर, रॅपर. आणि आज ह्या फील्डमध्ये प्रचंड स्कोप आहे, प्रचंड लोक. आता हा व्यक्ती स्वतः ह्याचं एज्युकेशन कमी आहे पण ऑस्कर अवॉर्ड्स त्याच्याकडे आहेत, कारण की त्यांना त्याच्या पॅशनला वाव दिलेला आहे. सो टीचर्स, आय रिक्वेस्ट यू ऑल की आपण बऱ्याच वेळेला स्कूलमध्ये कॉम्पिटिशन ठेवतो, त्यावेळेला जो अभ्यासात वीक असतो त्याला आपण एनकरेज करत नाही की बाबा गाणं तू चांगलं गाणं म्हणू शकतोस, किंवा तू चांगलं पियानो वाजू शकतोस, किंवा तू चांगलं गिटार वाजू शकतोस. आपलं टीचरचा सर्वात मोठा रोल आहे तो म्हणजे मुलांना त्यांच्या जगण्यासाठीचा मार्ग मोकळा करून द्यावा आणि तो त्यांच्या आवडीचा असावा. म्हणून टीचर्सने लक्षात घ्यावं की एखाद्या मुलाचे पहिले दोन इंटेलिजन्स, मॅथ्स आणि सायन्स, त्याला जमत नाही, त्याला थिअरी जमत नाही, म्हणून तो कुठल्याच कामाचा नाही आहे. आणि ज्या वेळेला आपण ॲन्युअल फंक्शन्स घेतो आपल्या स्कूलचे, त्यावेळेला आपल्याला तीच मुलं झळकताना दिसतात जी मुलं टीचर्सना आवडतात किंवा टीचरबरोबर कॉर्डिनेट करतात. पण कितीतरी मुलं मी गेल्या 10 वर्षामध्ये बघितलेले आहे की शाळेमध्ये अबोला असतो त्यांचा, पण खूप जबरदस्त टॅलेंट त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये असतो. सो वी कॅन एनकरेज दिस. शाळांनी नक्कीच म्युझिकल इंटेलिजन्सला प्रोत्साहन दिलं पाहिजे. द फोर्थ इंटेलिजन्स इज अ बॉडीली कायनेस्थेटिक इंटेलिजन्स. सो ॲबिलिटी टू प्ले विथ युअर ओन बॉडी अँड हँड्स, हँड मुवमेंट आले, तुमच्या बॉडी मुवमेंट आले, फिजिकल ॲक्टिव्हिटीज आल्या, स्पोर्ट आले, डान्स आले, एक्सरसाइज याच्यामध्ये आलं. सो दिस इंटेलिजन्स इज की रिक्वायरमेंट टू बिकम अ स्पोर्ट पर्सन ऑर डान्सर. आज बरीचशी मुलं ही फिजिकली प्रचंड ॲक्टिव्ह असतात, त्यामुळे त्यांचे शिक्षक आणि पालक हैराण असतात की दिवसभर एवढा दंगा करून सुद्धा हा एवढा एनर्जेटिक कसा आहे. त्याची कायनेस्थेटिक एनर्जी खूप स्ट्रॉंग आहे. पिक्चरमध्ये आपल्याला गॉड ऑफ द क्रिकेट सचिन तेंडुलकर दिसतोय, आपल्याला माहिती आहे त्याची अभ्यासाची परिस्थिती काय होती, पण त्याने जे काही करून दाखवलंय त्याच्यामागचं सर्वात पहिलं कारण म्हणजे त्याची पॅशन त्याने आयडेंटिफाय केली, आणि सेकंड त्याची बॉडीली कायनेस्थेटिक इंटेलिजन्स त्याला सपोर्ट केला. सो क्रिकेटर आहे, ॲक्टर आहे, ॲथलीट आहे, डान्सर आहेत, असे कोरिओग्राफर आहेत, असे बरेचसे करिअर आज अवेलेबल आहेत जर तुम्ही फिजिकली स्ट्रॉंग असाल किंवा तुमची बॉडी फ्लेक्झिबल असेल. सो हे चौथं इंटेलिजन्स आहे ज्याच्याकडे सुद्धा शिक्षकांनी, पालकांनी आणि मुलांनी स्वतःसुद्धा लक्ष देणं खूप गरजेचं आहे. लेट्स मूव टुवर्ड्स द फिफ्थ इंटेलिजन्स, अँड दॅट इज द स्पेशल ऑर व्हिज्युअल इंटेलिजन्स, ॲबिलिटी टू सी अँड इंटरप्रेट. मी बऱ्याच वेळेला बघतो की काही मुलं अशी असतात की एखाद्या नवीन पत्त्यावरती एकदा गेले आणि तिकडचा आजूबाजूचा परिसर बघितला की त्यांचा तो कायमस्वरूपी लक्षात राहतो. ते मोठ्यांना सुद्धा सांगतात की इथून लेफ्ट घ्यायचं आहे, इथून राईट घ्यायचं आहे, किंवा खूप जबरदस्त त्यांचं इमॅजिनेशन असतं. ड्रॉईंग टीचर्स आपण बघितले, त्यांचं जबरदस्त स्केचिंग मेंटल इमेज खूप चांगली असते. म्हणजे दे कॅन सी की ही गोष्ट जर अशा पद्धतीने उलटी ठेवली तर कशी दिसेल. बऱ्याच वेळेला आपल्या आय क्यू टेस्टमध्ये अशा पद्धतीचे सम्स असतात की जर याचं मिरर इमेज कशी दिसेल. व्हिज्युअल मेमरी यांची स्ट्रॉंग असतं, म्हणजे बघितलेल्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने लक्षात राहतात. सेन्स ऑफ डायरेक्शन, लेफ्ट राईट ह्या गोष्टी डायरेक्शन्स यांना खूप चांगले कळतात. ज्योग्राफी यांचं खूप चांगलं असतं. स्पेस डिस्टन्स कॅल्क्युलेशन्स खूप जबरदस्त असतं. खूप लवकर सायकलिंग किंवा ड्रायव्हिंग शिकतात. आणि हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट स्किल आहे, इंटेलिजन्स आहे. दिस पीपल आर विजनरी अँड ऑफन लॉस्ट इन देअर ओन थॉट्स, आयडियाज अँड इमॅजिनेशन. मी बऱ्याचशा टीचर्सना बघितलं की एखादं मूल खिडकीच्या बाजूला बसलं आहे आणि बाहेर त्याला एखादी चिमणी दिसली आणि टीचर खूप मनापासून शिकवत असतात, तर तो त्याचं लक्ष बाहेर गेलं की तो तासन तास बाहेर बघत राहतो. आपण बऱ्याचशा सायंटिस्टच्या स्टोरी अशा अडकलेल्या ऐकलेल्या आहेत की जे अशाच गोष्टीमध्ये अडकलेले असतात आणि मग त्यांना शाळेतून बाहेर काढलं जातं. सो नाव इट्स टाईम की आपल्याला समजून घेतलं पाहिजे की एखाद्या मुलाचं व्हिज्युअल इंटेलिजन्स स्ट्रॉंग असेल तर तो व्हिज्युअली गोष्टी इंटरप्रेट करतोय. तुम्ही पुढच्या मुद्द्याकडे गेलात तरी तो मागच्या मुद्द्याला कनेक्टेड स्टोरी इमॅजिन करतोय आणि ती तिकडे जातोय. बऱ्याच वेळेला आई आणि वडील मला कंप्लेंट करतात काउन्सिलिंगच्या वेळेला की याला 10 वेळेला बोलवलं तरी याचं लक्षात राहत नाही किंवा लक्ष देत नाही, ऐकत नाही, की एखादी गोष्ट करायला लागला की तिथेच गुंतून राहतो. सो बऱ्याच वेळेला व्हिज्युअल इंटेलिजन्स हाय असलेल्या मुलांबरोबर असं होतं. सो यू हॅव टू अंडरस्टँड देम.
पायलट होण्यासाठी हे इंटेलिजन्स जबरदस्त गरजेचं आहे. स्पेस सायंटिस्ट, आर्किटेक्ट, ड्राफ्ट्समन, सिव्हिल इंजिनियर, इंटेरियर डिझायनर आपण ह्यांना काम करताना बघतो. तुम्ही एखादं मोकळी जागा किंवा मोकळं घर यांना दाखवलं तर हे तुमच्या डोळ्यासमोर चित्र उभं करतात की इकडे हा रंग दिला किंवा इकडे ही गोष्ट ठेवली, हा सोफा तुम्ही ह्या रंगाचा ठेवला, हे ह्यांना पॉसिबल असतं कारण की ह्यांचं व्हिज्युअल इंटेलिजन्स खूप स्ट्रॉंग असतं. सो बघा, आपण आपल्या मुलामध्ये, आपल्या समोरच्या स्टुडंटमध्ये हे इंटेलिजन्स आहेत का, त्याचा उपयोग ते किती चांगल्या पद्धतीने करतायत, हे सगळं बघणं खूप गरजेचं आहे. आता आपल्याला ह्या अँगलने मुलांना ऑब्झर्व करणं खूप गरजेचं आहे. दिस इज द फिफ्थ इंटेलिजन्स. सिक्स्थ इंटेलिजन्स, इंटरपर्सनल इंटेलिजन्स, ॲबिलिटी टू अंडरस्टँड अदर्स. आता हे जे दोन इंटेलिजन्स आपण बघतोय, इंटरपर्सनल आणि इंट्रापर्सनल, हे डेव्हलप करणं हे शाळेचं प्रायर वर्क आहे. हे पॅरेंट्सची सर्वात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आज मुलं टेक्नोसॉवी एवढी झालेली आहेत की मोबाईल, इंटरनेट, लॅपटॉप ह्याच्यामध्ये ती गुंतलेली असतात. दे आर नॉट बॉदरिंग अबाउट द रिलेशनशिप. अगदी घरीसुद्धा आई आज जेवण काय बनवलं हे त्यांना व्हॉट्सअपवरती मेसेज करून विचारावं लागतं. सो याचं कारण असं आहे की आपण मुलांना इंटरपर्सनल इंटेलिजन्स किंवा इंटरपर्सनल स्किल्स शिकवत नाही आहोत. ॲबिलिटी टू अंडरस्टँड अदर्स, अंडरस्टँडिंग देअर बिहेवियर्स. एक्स्ट्रोवर्ड्स असतात ह्या मुलांना, ज्यांचं इंटरपर्सनल खूप चांगलं असतं, तुम्ही एका ठिकाणी कोंडून ठेवू शकत नाही. त्यांना वेगवेगळ्या लोकांना भेटायला आवडतं, वेगवेगळ्या सिच्युएशन हँडल करावं लागतं आणि सर्वात महत्त्वाचं त्यांना खूप बोलायला आवडतं. आणि आपण पालक आणि टीचर एक्झॅक्टली अपोजिट करतो. एखाद्या मुलाला बोलण्याची संधी देत नाही. तुम्ही जर वन वे ट्रॅफिक चालू ठेवली तर समोरच्याला जे बोलायचं आहे ते साठत जाणार आणि कधीतरी त्याचा स्फोट होणार. आईदर त्याचा स्फोट होतो किंवा मग तो विद्यार्थी किंवा तो तुमचं मूल जे आहे हे कायमस्वरूपी इंट्रोवर्ट होऊन जातो. यू हॅव टू थिंक अबाउट इट. सोशल वर्कर्स, समाजसेवक असतात हे. आपण पर्सनॅलिटी ट्रेड्समध्ये जेव्हा जाऊ त्यावेळेला यांच्याबद्दल जास्त डिटेलमध्ये बोलू. फ्रेंडली असतात, ग्रुप्समध्ये काम करायला आवडतं. हे स्पेशली लीडर्स असतात. आणि तुमच्या वर्गामध्ये समजा अशी जर 5-6 मुलं आहेत की ज्यांना एकटं बसून कंटाळा येतं, ज्यांना काहीतरी बोलावं असं वाटतं, गप्पा करावं असं वाटतात, ग्रुप करावं असं वाटतं, ग्रुप ॲक्टिव्हिटीज करावं असं वाटतात, आम्ही एक्सपिरियन्शियल लर्निंग म्हणून गेली 10 वर्सटाईल काम करतोय. आणि मी बऱ्याचशा ठिकाणी ट्रेनिंगला जातो, टीचर्स बरोबर कम्युनिकेट करतो. एक्सपिरियन्शियल लर्निंग म्हणजे काय? सो मी एका वाक्यात जर सांगितलं, एक्सपिरियन्शियल लर्निंग इज अ लर्निंग जिथे तुम्ही काहीच शिकवत नाहीत, तुम्ही फक्त फॅसिलिटेटर असता, तुम्ही एक सिच्युएशन तयार करता आणि मुलं स्वतःहूनच शिकत असतात. आणि ही गोष्ट समजून घेणं आज पालक आणि मुलांसाठी सर्वात गरजेचं आहे की त्यांना त्यांच्या अनुभवातून नेचर त्यांना शिकवत असतं, त्यांचा ब्रेन त्यांना शिकवत असतं, त्यांचे सेन्सेस त्यांना शिकवत असतात. फक्त तुम्ही तो प्लॅटफॉर्म तयार करणं योग्य पद्धतीने गरजेचं आहे. सो आयदर लीडर्स ऑर फॉलोअर्स असतात. दे लर्न द बेस्ट बाय वर्किंग विथ अदर्स अँड ऑफन एन्जॉय डिस्कशन अँड डिबेट. सो तुम्ही ह्यांना वेगवेगळं करून काम करू शकत नाही. तुमच्या वर्गामध्ये जर अशा पद्धतीची मुलं आहेत किंवा तुमच्या घरी जर अशी मुलं आहेत तर त्यांना ग्रुपमध्ये काम करणं गरजेचं आहे. हे बॉर्न लीडर असतात की ज्यांना लोकांना एकत्र करण्याची स्किल ऑटोमॅटिकली असते. भरपूर बोलायला त्यांना आवडतं, स्वतःबद्दल सांगायला आवडतं, डिस्कशन्स करायला आवडतात. अगेन करिअर्स, सो ॲडमिनिस्ट्रेटर आहेत, अँथ्रोपोलॉजिस्ट आहेत, काउन्सिलिंग आहे, टीचर्स, नर्स, पॉलिटिशियन्स, तुमच्या सगळ्यांना ह्या इंटेलिजन्सची सर्वात गरज आहे. तुम्ही म्हणताय की मी टीचर आहे आणि तुम्हाला मुलांबरोबर कम्युनिकेशन करायलाच आवडत नाही, तर मे बी यू आर ऑन अ रॉंग फील्ड ऑर यू हॅव टू डेव्हलप दिस इंटेलिजन्स. बिकॉज तुम्ही जर मुलांबरोबर कम्युनिकेट नाही करू शकत, त्याचे चॅलेंजेस समजून घेऊ शकत नाही, तर मग तुम्ही टीचर म्हणून काम करू शकत नाही. जर तुम्ही काउन्सिलर म्हणून काम करताय तर तुम्हाला लिसनिंग खूप गरजेचं आहे, तुम्हाला योग्य प्रश्न विचारता आले पाहिजेत. आणि तुमच्यासमोर भविष्यातले काउन्सिलर आहेत, भविष्याच्या नर्सेस आहेत, टीचर्स आहेत, प्रिन्सिपल्स आहेत. सो तुम्ही त्यांच्याबरोबर कशा पद्धतीने ट्रीट करताय हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो फाइंड आउट दिस क्वालिटीज. ह्या क्वालिटीज तुम्हाला कुठल्या कुठल्या मुलांमध्ये दिसत आहेत म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघायला सांगेन. पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा, याच्या नोट्स घ्या. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. सेवन्थ इंटेलिजन्स, इंट्रापर्सनल इंटेलिजन्स. फॉर मी 6वं इंटेलिजन्स इंटरपर्सनल आणि 7वं इंटेलिजन्स मी नाही, आज जगातला प्रत्येक यशस्वी माणूस हे सांगतोय की तुमच्या IQ पेक्षा तुमचं EQ आज सर्वात इम्पॉर्टंट. आणि EQ इज नथिंग बट युअर इंट्रा अँड इंटरपर्सनल इंटेलिजन्स. सो ॲबिलिटी टू अंडरस्टँड सेल्फ, स्वतःला समजून घेण्याची क्षमता म्हणजे इंट्रापर्सनल इंटेलिजन्स. सेल्फ अंडरस्टँडिंग, इंट्रोस्पेक्टिव्ह, यांचं इंट्रोस्पेक्शन कंटिन्युअसली चालू असतात, शांत असतात. कुठलीही चूक यांच्याकडून झाली तर स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं शोधत असतात. माझ्याकडून असं का घडलं हे प्रश्न जर तुम्हाला तुमची मुलं येऊन विचारत असतील तर असं इंट्रापर्सनल इंटेलिजन्स हाय आहे. सेल्फ रिस्पेक्ट रिफ्लेक्टिव्ह असतात, इंट्रोवर्ड्स असतात, इमोशनल असतात. परफेक्शन ह्यांना खूप आवडतं, स्वतःवरती कंटिन्युअसली काम करायला ह्यांना खूप आवडतं. सो
सो मेनी करिअर्स, पण मी एक खूप इम्पॉर्टंट नोट तुम्हाला सांगेन, द इंट्रापर्सनल इंटेलिजन्स इज लेस लायबल टू डिफाईन ऑर सजेस्ट अ सर्टन करिअर दॅन एनी अदर इंटेलिजन्स, सिन्स द ॲबिलिटी ऑफ सेल्फ अवेअरनेस, सेल्फ डिसिप्लिन अँड सेल्फ इम्प्रूव्हमेंट इज ॲप्लिकेबल टू एनी अदर करिअर ॲज वेल. जर तुमच्या मुलाकडे भरपूर नॉलेज आहे, भरपूर स्किल्स आहेत, आणि त्याकडे इंट्रापर्सनल इंटेलिजन्स नाही आहे, सो इट इज व्हेरी डिफिकल्ट की आजच्या जगामध्ये सक्सेसफुल होणं त्याला खूप चॅलेंजिंग जाईल. म्हणून सर्व पालकांना आणि टीचर्सना विनंती आहे, आज बऱ्याचशा स्कूल्स ग्रुप ॲक्टिव्हिटीजला फोकस करतात, त्यांच्या ॲन्युअल इव्हेंट्समध्ये सुद्धा ग्रुप डान्सला जास्त इम्पॉर्टन्स दिलं जातं, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स वेळेअभावी घेतले जात नाहीत, मुलांना स्पीच करण्याची ॲलोकेशनची अपॉर्च्युनिटी मिळत नाही, अँड दिस इज द वर्स्ट थिंग. टीन एजच्या आधी जर हे इंटेलिजन्स डेव्हलप नाही झालं तर बरीचशी मुलं नंतर ओपन होत नाहीत, कॉलेज लाईफ त्यांना खूप डिफिकल्ट जातं आणि करिअर पण त्यांना टफ जातं. सो याचे बरेचसे रेमेडीज आहेत, आपण रेमेडीज पुढच्या काही व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. आता तुम्ही इंट्रापर्सन म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स हा एक अंडरस्टँडिंगसाठी पॉईंट लक्षात ठेवा. अँड द लास्ट वन इज अ नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स. बरेचशे असे विद्यार्थी मी गेल्या 15 वर्षामध्ये बघितले आहेत की झाडाचं एखादं पान जर आणून दिलं तरी ते कोणत्या झाडाचं आहे हे सांगू शकतात. बरेचसे स्टुडंट्स मी बघितलेले आहेत वेगवेगळ्या भारतभरामध्ये काम करत असताना असे विद्यार्थी भेटलेत की ज्यांना ॲनिमल्समध्ये खूप इंटरेस्ट असतं, घरी माणसं कमी पण पेट ॲनिमल जास्त असतात, मासे असतात, म्हणजे फिश टँक असतं, डॉग्स असतात वेगवेगळ्या पद्धती, आणि त्याचं ग्रीड काय आहे वगैरे वगैरे, असे बरंचसं नॉलेज त्यांना असतं. प्लांट लवर असतात, नेचर लवर असतात, नेचरमध्ये फिरायला आवडतं, ही मुलं खिडकीमध्ये बसून अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. सो अलाव देम. म्हणून एक्सपिरियन्शियल लर्निंगवरती पुन्हा येईल की तुम्ही तुमचे जे लेक्चर्स घेता टीचर्स त्याच्यामधले बरेचसे तुम्ही आज तुम्हाला प्लॅन करता आलं पाहिजे की तुम्ही नेचरमध्ये प्रॅक्टिकलमध्ये जाऊन मुलांना कसं शिकवू शकाल. साईट सीनर, द पीपल विथ द हाय नॅचरल इंटेलिजन्स विल डू एनिथिंग फॉर द नेचर अँड एन्व्हायरमेंट. रस्त्यावरती ह्या मुलांना जर एखादं कुत्र्याचं पिल्लू दिसलं आणि ते आजारी असं वाटलं तर ते उचलून घरी घेऊन येतील, एवढं ह्यांना नेचरबरोबर कनेक्शन असतं. झाडं लावायला खूप आवडतात. सो आता अगेन द स्कूल्समध्ये ह्या इंटेलिजन्सला कसं डेव्हलप करता येईल याच्यासाठी आपल्याला विचारपूर्वक काम करावं लागेल. बरेचशा अशा टेक्निक्स आहेत की मुलांचं नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स डेव्हलप केलं जाऊ शकतं. मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन टीचर्स आणि पालक की आज सुसाईड अटेम्प्ट्स भारतामध्ये प्रचंड वाढलेले आहेत आणि याचं सर्वात मोठं कारण आहे ॲडव्हर्सिटी कोशंट, विपरीत परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता मुलांची कमी होत चालली आणि याचं कारण आहे मुलं नेचरमध्ये खूप कमी राहत आहेत. याचं कनेक्शन काय आहे हे आपण ह्या सिरीजमध्ये पुढे बघणार आहोत की नेचर आणि ॲडव्हर्सिटी कोशंटचं कनेक्शन काय आहे. पण सध्या तात्पुरतं मी तुम्हाला सांगेन की तुमचा सिलॅबस, तुमचा सब्जेक्ट काहीही असो, मॅथ्स, सायन्स, मराठी, यू आर एक्सपर्ट इन टू इट आय नो, फक्त मी तुम्हाला एक सजेशन देईन की तुम्ही कुठलाही सब्जेक्ट शिकवत असा तुम्ही त्याला एक्सपिरियन्समध्ये कसं टाकाल, तुम्ही त्याला वर्गाच्या बाहेर कसं घेऊन जाल याच्यावरती जर तुम्ही काम केलं तर मला वाटते तुम्ही खरंच एक भावी चांगली पिढी घडवू शकता. तुम्ही म्हणाल की नॅचरलिस्टिक इंटेलिजन्ससाठी करिअर काय आहेत, सो मेनी करिअर्स, म्हणजे आज ह्या फील्डमध्ये अगदी शेफ व्हायचं आहे तुम्हाला तर तुमचे सेन्सेस पॉवरफुल असणं गरजेचं आहे. नॅचरलिस्टिकमध्ये एक शेवटचं वाक्य सांगेन की ज्या मुलाचे 5 सेन्सेस खूप पॉवरफुली काम करत असतात त्यांचं नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स ऑटोमॅटिकली काम करत असतं, म्हणजे यांचं ऑब्झर्वेशन प्रचंड जबरदस्त असतं. तुमच्या घरी किंवा तुमच्या स्कूलमध्ये जर अशी मुलं आहेत की तुम्ही ह्या दिवशी कोणत्या रंगाचा शर्ट घातला होता, कोणत्या रंगाची टाय घातली होती, हे जर तुम्हाला एखादं मूल सांगतं याचा अर्थ ते नॅचरलिस्टिक हाय आहे, कारण की त्याचं ऑब्झर्वेशन स्किल खूप चांगलं आहे. करिअरच्या अँगलमध्ये मी जास्त आता सांगत नाही तुम्हाला, आपल्याला तो एक वेगळा व्हिडिओज करायचा आहे, त्यावेळेला मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. सो दीज आर दी 8 इंटेलिजन्स. हे इंटेलिजन्स ऐकत असताना तुमच्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये आलं असेल की अरे ही ह्यातल्या काही इंटेलिजन्स माझ्यामध्ये सुद्धा आहेत, हेच मला तुम्हाला रिअलाइज करून द्यायचं होतं की जर तुमच्यामध्ये ह्या 8 पैकी 4 किंवा 5 किंवा 6 इंटेलिजन्स काम करतायत याचा अर्थ तुमच्या समोर असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आणि मुलामध्ये अशाच पद्धतीने ते इंटेलिजन्स आहेत. सो आपल्याला त्याला नर्चर करायचं आहे. सो माय डिअर फ्रेंड्स, टीचर्स, आज एक खूप मोठा आणि महत्त्वाचा टॉपिक आज आपण कवर केला आहे, तो म्हणजे मल्टिपल इंटेलिजन्सचा. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे डॉक्टर हार्वर्ड गार्डनर यांचं म्हणणं आहे की मुलांना जर आपण स्कोप दिला नाही या 8 इंटेलिजन्ससाठी तर आपण त्यांना रोबोट बनवतोय, मशीन बनवतोय. आणि गेल्या 10 वर्षामध्ये मी जेवढ्या काउन्सिलिंग केल्या, अगदी एज्युकेटेड पॅरेंट्स असतील किंवा नॉर्मल पॅरेंट्स असतील, अभ्यासाकडे, स्टडीकडे आणि मार्क्सकडे जेवढा फोकस आहे तेवढा स्किल डेव्हलपमेंटकडे नाही आहे. आणि म्हणून वर्सटाईल एज्युकेशन सिस्टम सारख्या बऱ्याचशा ऑर्गनायझेशन आज काम करत आहेत. मी गेली 15 वर्ष आम्ही हाच ध्यास घेऊन काम करतोय की गुरुकुल सिस्टमला पुन्हा आणायचं आहे.
आणि म्हणून आम्ही टीचर्स ट्रेनिंग्स आहेत, स्टुडंट ट्रेनिंग्स आहेत, ब्रेन डेव्हलपमेंटच्या ट्रेनिंग्स आहेत, बऱ्याचशा गोष्टी आम्ही करतोय. आणि हा मेसेज लोकांना देतोय की तुमच्या घरी असलेलं प्रत्येक मूल हे युनिक आहे. आणि ते युनिक काय आहे ते आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक मी म्हणेन की 1% पण इन्फॉर्मेशन आपण अजून बघितलेली नाही आहे. ते हा समुद्र आहे तुमच्या मुलाला समजून घेण्याचा, तुमच्या समोर असलेल्या विद्यार्थ्याला समजून घेण्याचा. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की हा व्हिडिओ बघत असताना तुम्ही नोट समोर नोटबुक घ्या पुन्हा एकदा, हा पुन्हा एकदा व्हिडिओ बघा. आणि सर्वात आधी तुम्ही स्वतःबद्दल पॉईंट्स लिहून घ्या की याच्यापैकी कुठले इंटेलिजन्स लहानपणापासून आत्तापर्यंत मी माझ्यामध्ये ऑब्झर्व केलेले आहेत. दुसरी गोष्ट तुम्ही करू शकता, तुमच्या घरी जर मुलं असतील तर तुमच्या मुलांना तुम्ही आत्तापर्यंत ऑब्झर्व केलेलं आहे. मराठीमध्ये एक चांगली म्हण आहे की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. जर तुम्ही तुमच्या घरी मूल 5, 6, 7, 8, 10 वर्षाचं आहे किंवा 10वीपर्यंत तुमचं मूल आहे तर आत्तापर्यंत तुम्ही या 8 इंटेलिजन्सपैकी कुठले इंटेलिजन्स त्याला त्याच्यामध्ये पाहिलेले आहेत ज्याला त्याने चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला आहे. आणि दुसरी बाजू पण बघा की तुम्ही भरपूर प्रयत्न केलात पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटीजसाठी पण त्या ॲक्टिव्हिटी त्याला जमल्या नाही किंवा त्याने तो करू शकला नाही. आणि जर तुम्हाला डाऊट्स त्याच्यामध्ये असतील की ह्या ॲक्टिव्हिटी कुठल्या इंटेलिजन्समधून येतील तर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स टाकू शकता, आम्ही तुम्हाला रिस्पॉन्स करू. तुम्ही वेबसाईटवरती जाऊ शकता किंवा तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ. आपल्या पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण ब्रेनचे आणखीन काही फंक्शन्स बघणार आहोत आणि जशी जशी ही ट्रेनिंग पुढे जाईल आपण डिटेल प्रॅक्टिकल अप्रोचमध्ये जाऊ. सो आय रिक्वेस्ट यू ऑल की तुम्ही कनेक्टेड राहा पुढच्या व्हिडिओपर्यंत. तुम्ही होमवर्क करा, कारण की हा होमवर्क खूप गरजेचा आहे. जर ॲज अ टीचर म्हणून तुम्ही आत्ता हे कन्सेप्ट समजून घेतलेत तर तुम्हाला फ्युचरमध्ये मुलांना आयडेंटिफाय करणं सोपं जाईल. सो आय होप यू ऑल आर डुईंग ग्रेट. थँक्यू व्हेरी मच फॉर गिविंग युअर व्हॅल्युएबल टाईम. पुढच्या व्हिडिओपर्यंत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की खाली शेअर करा, मेसेज करा आणि स्टे ट्यून. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू.